एमएनडीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी करण्यात आली. मूल्यवासी संघाच्या वतीने 11 आणि 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशामध्ये रॅलीचे आणि प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नागसेन वन परिसर येथे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी मूल्यवासी संघाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नजुबाई गावित साहित्यिक यांनी केले. कार्यक्रमापूर्वी नजुबाई गावित यांच्या हस्ते चातुर्वर्ण व्यवस्थेची उत्तरंत तोडण्यात आली. भारतीय समाज व्यवस्था ज्या उतरंडीवर असल्याचे म्हटले जाते ती वर्णव्यवस्था भारतीय संविधानात लागू झाल्यापासून म्हणजेच 1950 पासून बंद व्हायला पाहिजे होती, पण तसे कुठे दिसत नाही. आज देशात संविधानाचा कायदा लागू असला तरी समाजात वर्णव्यवस्था ही अप्रत्यक्षपणे कार्यरत आहे, म्हणून ती चातुर्वर्ण व्यवस्थाची उतरंड आपण फोडली पाहिजे व समाजात समता स्वातंत्र्य बंधुभाव निर्माण केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी मूल्यवासी संघाचे राज्य अध्यक्ष ए पी बनसोडी यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुद्धा चातुर्वर्ण व्यवस्थेची उतरंड फोडण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड धनाजी गुरव उपस्थित होते, तर प्रमुख वक्ता म्हणून मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर निसर्गंध उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व्ही के सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य प्रभारी मूलनिवासी संघ यांनी केली, तर प्रमुख पाहुणे म्हणून जमाते इस्लामी हिंदचे नौशाद उस्मान उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची अध्यक्षता मूलनिवासी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश चंद्र गौंड यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन मोहश मोरे यांनी केले, तर यावेळी बामसेफ ऑफशूट विंगचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद.